ज्या ठिकाणी बाधित एरिया झाला होता त्या ठिकाणी बॅरिकेड्स टाकून लोकांना मज्जाव करण्यात आला होता. त्या बॅरिकेडसाठी कंत्राट देण्यात आलं होतं, किती रुपये त्यावर खर्चण्यात आले आणि काय आक्षेप आहे, ते योग्य रक्कम आहे? आजच्या जी बीमध्ये त्या संबंधित कंत्राटाची रक्कम 2,44,00,617 रुपये असा मंजुरीसाठी बिल आला होता, आलेला होता. त्यामध्ये काही बिल आम्ही दिलो महानगरपालिकेनं अंदाजे 99 लाख रुपये, पण 1,49,00,000 रुपयाचा बिल जेव्हा सादर झाला आमच्याकडे, तेवढ्या बिलामध्ये तेवढ्या बॅरिकेडचा खर्च करण्याऐवजी माझं स्पष्ट मत आहे की आपण लोखंडी बॅरिकेड आलं असतं मुवेबल आणि आजच्या घडीला जर आपण त्याला विकलं असतं तर 50% रक्कम महापालिकेचा फायदा झाला असता, 50% रक्कम महापालिकेला भेटली असती असं आम्ही आज सभागृहामध्ये बोललेलो आहे. काय गुत्तेदाराला पोचण्यासाठी ही रक्कम काय भ्रष्टाचार झाला काय? काय हा जगातील पहिला कॉन्ट्रॅक्टर आहे आणि महानगरपालिका आहे की गुत्तेदारानं जे ठरवलं तेच बिल देण्याचं काम या प्रशासनानं केलेलं आहे आणि यामध्ये प्रशासनासोबत सत्ताधारीसुद्धा याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहे असा माझा आरोप आहे त्यांच्यावर. कारण जगातली पहिली महापालिका आहे की कंत्राटदारानं जे बिल दिलं तेच बिल सभागृहामध्ये आणण्यात आलं आहे, जे की चुकीचं आहे. दुसरा एक प्रश्न होता, असं वाटतं की सत्ताधारी काँग्रेसनं फक्त 2 विषयासाठीच हा अजेंडा आणलेला आहे. कारण आपण जर बघितलं मूळ विषय पत्रिका आणि पुरवणी त्यामध्ये 5 विषय होते, त्यामध्ये 2 होते, एक होतं कोविडचं आणि एक होतं BOTचं. BOT आली म्हणजे समजा महापालिका आली, या धर्तीवर सत्ताधाऱ्याने विशेष करून मीटिंग बोलवण्यात आलेली आहे. महापालिकेने ते BOT देऊ नये कारण की ऑलरेडी ते स्पेस कमी आहे आणि त्याच्या पाठीमागे आमचे मुस्लिम बांधव आणि दलित बांधवाचे घरं आम्ही बांधकाम करून दिलेलं आहे घरकुली योजनेअंतर्गत आणि काही PMR अंतर्गत म्हणजे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आणि त्याला अंदाजे 15 वर्ष आपण त्याला तोडू शकत नाही. पण एका विशिष्ट राजकीय नेत्याला किंवा विशिष्ट कॉन्ट्रॅक्टरला जोपासण्याचं काम ही महापालिका करत असते. त्याने आज सत्तेच्या जोरावर त्याने त्या ठराव मंजूर करून घेतलेला आहे आणि आम्ही ते नियमानं आज सत्ता भारतीय जनता पार्टी आणि शिंदे साहेब शिवसेना गटाची आहे, तर आम्ही याबद्दल BOTला स्थगिती आणण्याचा प्रयत्न करू आणि स्थगित 100% आणणार. आत्तापर्यंत जे विकासकाने दिले तर्डेकर मार्केट असेल 5 करोड रुपये विकासकाने दिले, त्यापेक्षा या विकासकाने जास्त पैसे द्यायला पाहिजे होते पण केवळ 1 करोड रुपये दिले, यामध्ये काय घोळ केला? यामध्ये तफावत थोडंसं मला माझ्या माहितीप्रमाणे ती जे 13 करोड रुपये दिले ती जागा जास्त होती, ही जागा कमी आहे. पण आता महापालिकेनुसार असं झालेलं आहे की जेव्हा आम्ही कंत्राटदार एखाद्याला तो जागा विकतो 99 असेल लीजवर तर त्याला पैसे भरपूर इन्कम होते आणि महापालिकेला फक्त 2 रुपये स्क्वेअर फीट होते. तर आमची मागणी राहील कमीत कमी 5 रुपये स्क्वेअर फीट त्या कंत्राटदाराकडून आपण घ्यावं आणि ते ज्याने ज्याला हे विकायला ते भाडेकरू म्हणून आमच्याकडे राहील 99 वर्षासाठी, त्यांच्याकडून 5 रुपये स्क्वेअर फीटची मागणी आम्ही केलेली आहे. आज काय